महापूर शिवसेनेच्या वतीने पीक विमा केंद्राचे उद्घाटन. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज बाळापूर येथे पोस्ट ऑफिस समोर शेतकरी पीक विमा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेच्या वतीने शेतकरी पीक विमा केंद्र उभारण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नामदार अरविंद सावंत, आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री रंगदादा पिंजरकर, जिल्हा प्रमुख नितीन बाप्पू देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये आज बाळापूर येथे शिवसेना शहरच्या वतीने शेतकरी पीक विमा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटनाला शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख सुभाषचंद्र धनोकार, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष उमेश आप्पा भुसारी, करण सिंह ठाकूर, सुरेश शेलार, शिवसेना शहर प्रमुख आनंद बनसरे, श्याम भाऊ रुपे, निर्भय सिंह ठाकूर, बंडू लोहकरे, शुभम जोत, महादेव खारोडे, गणेश भिसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीर कांबेकर, महावैस न्यूज, बाळापूर. 2019 या दिवसाला शिवसेनेच्या स्थापनेला 53 वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्तानं बाळापूर शहरात ग्रामीण भागातील जनतेकरता शिवसेनेचे कार्याध्यक्ष सन्मान्य उद्धव साहेबजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून जो मागच्या वर्षी म्हणजे 17-18 वर्षी शेतकऱ्यांनी विमा भरला, विम्याचे पैसे स्वतः बँकेत जाऊन जमा केले, पण त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना खूप अल्पसा प्रतिसाद मिळाला, खूप मोबदला कमी मिळाला. शेतकऱ्याचं हित नेहमी उद्धव साहेब डोळ्यासमोर ठेवतात. शिवसेनेची ही बांधिलकी आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. हे ब्रीदवाक्य बाळासाहेबांना प्रत्येक शिवसैनिकाच्या मनावर छातीवर कोरलेलं आहे आणि आज माझ्या महाराष्ट्रात दुष्काळानं हाहाकार होत आहे. जून महिन्याचा अर्धा महिन्याला तरी पाऊस पाण्याचा पत्ता नाही. शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत अडीअडचणीत साथ देणारा एकमेव पक्ष म्हणजे महाराष्ट्रातला शिवसेना पक्ष.